लगला तो तुमसे नगर सेवक असताना असं का होतं? 10x10 के रूम को 10x40 करेंगे, किसकी गलती है? ये जो लोगों ने रूम बनाया उनकी गलती ना, एक दुकान का दो दुकान मांगेंगे तो उनकी गलती ना, ये नगर सेवक तो नहीं देगा दुकान लाके एक दुकान का दो दुकान। और 10x10 का जो रूम था आज वो लोगों का 10x40 का रूम है, तो नगर सेवक बोलेगा आप 10x10 का रखो, 10x40 का मत बनाओ। और ये जो पानी की बात करें ये 125 के लोग है, और ये यहाँ के जो लोग है 133 के लोग है। जो काम यहाँ पे जो नाला नहीं साफ है 125 में नहीं हुआ है, और 133 में फुल नाला साफ है एकदम। और कौन सा नाला गायब हुआ है? सब नाला बराबर है वैसे ही। वो 133 में नाला गायब नहीं हुआ है? नहीं हुआ है नाला, है ना 125 में हुआ है। 125 में नाले सगले है पण साफ सफ म्हणजे हे बोलते आलेली नाही। 125 125 वार्ड मध्ये साफसफाई झालेली नाही व्यवस्थित, साफसफाई झाली नाहीये। आणि अनेक प्रश्न जे आहेत ते मी जाणून घेण्याचा प्रयत्न केला। आता यावेळेला मनसेचे म्हणजे परमेश्वर कदम आहेत हा, ते आता इकडे याच्याकडे एक म्हणजे शिंदे गटाकडे, ते आधी ठाकरे गटाकडे होते, नंतर पहिले मनसेकडे होते। मनसेचा काय प्रभाव आहे? काय नाही, मनसेचा काहीच नाही। हे तर म्हणतात अविनाश कदम साहेब आहेत, हे मनसे चालवतात आणि त्यांच्या मागे लोक आहेत, ते चालवतात, चांगले काम करतात म्हणून त्यांच्या मागे लोक आहेत। दोन वेळा मनसे म्हणजे असं जर बदलत गेले, तुमचे नगरसेवक जर बदलत गेले, पक्ष सोडत गेले, तर लोकांनी का तुम्हाला निवडून द्यावं? राजसाहेब ठाकरे यांचं महाराष्ट्र नवनिर्माणाचं जे स्वप्न आहे हे साकार करण्यासाठी इकडची जी आमची जी वस्ती आहे, लोकवस्ती स्लम वस्तीतील, यांनी 3 वेळेस इकडे परमेश्वर कदमांना आणि 2 एकदा इकडे सुरेश आवळेंना निवडून दिलं। आणि आता सुद्धा जनता हेच म्हणते की ह्या वेळेला आम्ही फक्त आणि फक्त मतदान आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला करणार, कारण राजसाहेबांनी लोकांना नाही फसवलंय। तर बघा सर, आता कसं आहे, जनतेचा विश्वास पण मनसेच्या लोकांवर उडलेला आहे, राजसाहेबांवर उरतो नाही, पण लोक म्हणतात की यांना मत द्यायचं नाही, तुमच्याकडे जवळ मत दिलं तर हे लोक सोडून पळून जातात दुसऱ्या पक्षांमध्ये। काय नाव तुमचं? रोहित जगताप। रोहित, खूप उशिरा आला तुम्ही कार्यक्रमात। सॉरी सभा कसं आहे म्हणजे आता हे 133 असेल, 125 असेल, इथे एक म्हणजे वैचारिक चळवळ इथे मोठी झाली असं म्हणतात, पण विभागाचा काही विकासच झाला नाही, म्हणजे दुसरीकडे बिल्डिंग होतात, इथे काय होतच नाही, नाले सफाई सुद्धा होत नाही, म्हणजे नशेखोरी वाढली आहे, काय हे कशामुळे होत? ॲक्च्युली आपल्या जे 133 जो विभाग आहे त्या विभागामध्ये 9 संस्था काम करतात, ज्यांना आपण स्वच्छ प्रबोधन अभियान म्हणतो, असं त्यांचं असं म्हणणं आहे, BMCचं असं म्हणणं आहे की स्वच्छ प्रबोधन अभियान आता प्रत्येकी संस्थेमध्ये 9 संस्था आहेत स्वच्छ प्रबोधन अभियान करतात, पण कसरत आहे। आता याच्यावरती ना एक असा विषय आहे की प्रत्येक संस्था चालकाकडे 12च आहे, कुणाकडं 9च आहे, कुणाकडे 7च आहे, योजना पण इथे अशी गडबड झालेली आहे की स्थानिक जे प्रतिनिधी आहे आमचे यांना संस्थेचालकांना पाठीशी घालून, ज्या 9 संस्था चालक आहेत 12 संस्था चालक आहे तिथं फक्त 2 कामगार लावून, आता हे 2 काम तुम्हाला लिगली BMCनं दिलेले आहे, 9 जणांचं टेन 10 जणांचं नाव आहे, काम फक्त 2 करतात असंच ना? बरोबर आहे, एकदम एकदम अत्यंत लोक पैसा दे के साफ करवा रहे हैं। बरोबर आहे, बरोबर आहे, नगरसेवकाच्या माणसांनी माणसांना अगदी बरोबर आहे, बरोबर आहे, हे बरोबर आहे। म्हणजे ही समस्या फक्त 133 आणि 125 मध्ये नाहीये, मुंबईतील अनेक वस्त्यांमध्ये दत्तक वसी योजना राबवली जाते, स्वच्छतेच्या नावावर निधी वाटप केला जातो, पण 10 कामगारांचं नाव दिलं जातं आणि 2 कामगारांना कामावर ठेवलं जातं, 8 कामगारांचा जो पगार आहे किंवा त्याचं जे वेतन आहे ते इतरांना दिलं जातं। ही जी समस्या आहे ही महानगरपालिकेशी निगडीत आहे, यांच्यावर कंट्रोल ठेवण्याचं काम नगरसेवकांचं असतं, पण नगरसेवकांचं याकडे दुर्लक्ष होतं। आता इथलेच नगरसेवक नाही आहे, हे मुंबईतील अनेक भागांमध्ये अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होते। आता मला सांगा, जर विभाग स्वच्छ ठेवायचं असेल तर एक महापालिकेचं एक क्षमता असते, त्याच्यामध्ये दत्तक वस्ती योजना आली, जर दत्तक वस्ती योजनेमध्ये असं जर होत असेल तर कसं स्वच्छ कसं राहणार? नाही, हमारे वार्ड में तो सबके बारे दत्तक योजना सब ठीक ठाक आहे। हां, सब ठीक ठाक आहे, सगळं ठीक आहे, ठीक आहे म्हणतात। हां सर, हे सगळं चुकीचं बोलणं आहे, 9 वर्षात पूर्ण कॉलनीचं वाटोळं झालं, देशाचं वाटोळं लावलंय, बाथरूम स्वच्छ नाहीयेत, हे सर्वसामान्य महिला संडास साफ होत नाही। एक महत्वाचा प्रश्न आहे तो जाता कामा नये, या सगळ्या मुद्द्यामध्ये या ठिकाणी MMRDA ने जो मागे फ्रीवे काढलेला तो थांबवला, या ठिकाणी मेट्रो आलेली तोही थांबवला, आता ब्रिज होतोय तो तिथे सबवे सारखा बांधून एक भिंत बांधतात की काय? म्हणजे रमाबाई आंबेडकर नगरकडे MMRDA
आहे, सौतीच्या भूमिकेत बघते की काय असा प्रश्न इथं तयार झालेला आहे, आणि लवकरच या विषयावर मोठं आंदोलन होणार आहे, आणि याला जबाबदार इथले सर्व प्रमुख जे सत्तेत बसलेले ते असणार आहेत, सर्व पक्षाचे, हा सर्व जे तुम्ही जे सत्तेत असतील ते हा अगदी शेवटचा माझ्याकडे एकच मिनिट बाकी आहे. मला हे सांगा की आता हे सगळं तुम्ही म्हणताय, पण जेव्हा राजकीय पक्ष एकमेकांशी बोलतात ते एकोप्याने राहतात, पण म्हणजे वस्तीच्या विकासासाठी एकत्र का राहत? आता तो त्यांचा अंतर्गत मुद्दा, एक स्पर्धा आहे त्यांच्यामध्ये निवडणुकीची वगैरे असेल, इथं मतदानाच्या अनुषंगाने देखील त्यांचे असेल, परंतु याच्यामध्ये समस्या अनेक आहेत साहेब. सोल्यूशनवरती चर्चा इथे होईल की नाही होईल माहीत नाही. महत्त्वाचा मुद्दा मला सांगायचा आहे, रेल्वे पोलीस वसाहतींनी आमची जी वहिवाट होती फार पूर्वीपासूनची, आम्ही सरळ स्टेशनला चालत जात होतो, रेल्वे पोलीस वसाहतीने आमचा रस्ता बंद केलेला आहे. याच्यावरती कोणताही नगरसेवक कोणताही आमदार भुयार करून दिलं ना तुम्हाला, त्याच्या पलीकडे रेल्वे पोलीस वसाहतीने पेट्रोल पंपाला जागा दिली, व्यावसायिक तत्वावरती पेट्रोल पंपला जागा दिलेली आहे.